आजच्या या टिप्स टू इम्प्रूव्ह मेमरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की चांगली स्मरणशक्ती ही आपल्या यशाचं गुपित असतं. एकदा स्वामी विवेकानंद एका राजाच्या दरबारामध्ये पाहुणे म्हणून काही दिवस राहिले होते. तेव्हा सहज त्या राजाने त्यांच्या म्हणजे स्वामी विवेकानंदजी यांना ज्या रूममध्ये ठेवलं होतं त्या खोलीमध्ये तो राजा तिथं गेला. चौकटीतून आज जाण्याआधी राजाने कोणतीही वर्दी की म्हणजे ज्याला इन्फॉर्म करणे म्हणतात तसं न करता राजे स्वामी विवेकानंद यांच्या रूममध्ये गेले. पाठमोरे विवेकानंदांच्या पाठीमागून तो राजा गेला. राजा गेला तर पाहतो तो काय, तर विवेकानंदांच्या हातामध्ये एक जाडचं असं पुस्तक होतं. त्या पुस्तकाची पानं दर एकच एक सेकंदाला ते पलटत होते. तर त्यांना असं वाटलं, राजाला असं वाटलं की स्वामी विवेकानंद कदाचित ती पानं पलटतायत म्हणजे फक्त पाहतायत की काय, अशी शंका आली. म्हणून राजांनी त्या स्वामी विवेकानंदांना सावध केलं आणि विचारलं की काय तुम्ही फक्त पुस्तक पाहताय का. तर विवेकानंदांनी सांगितलं, नाही राजे, मी पुस्तक वाचत होतो आणि आता ते माझं वाचून पूर्ण झाले. राजांना विश्वासच बसेना. राजे विवेकानंदांना म्हणतात की विवेकानंदजी तुम्ही खोटे बोलू नका. असं बोलल्यामुळे घडतंय काय की स्वामी विवेकानंदजी आपण खोटे बोलत नाही हे पटवून देण्याच्या आवेशामध्ये येतात आणि राजासुद्धा त्याच आवेशात येऊन म्हणतो. मग शेवटी त्या दोघांचंही असं ठरतं की आपण दोघांनी विवेकानंदांची एक काय करावी, परीक्षा घ्यावी. मित्रांनो, त्यांची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी काय केलं, राजाचा तो दरबार भरवला आणि त्याच्यामध्ये त्या पुस्तकातून म्हणजे तो जो ग्रंथ होता त्याच्यातून विविध पंडित महाशय यांना बोलवण्यात आलं आणि सर्वांनी विवेकानंदांना तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारले. विवेकानंदांनी त्याची आपसूक उत्तरं दिली. इव्हन पेज नंबर्स, ज्याला म्हणतो की त्यातला एकूण कीवर्ड्स, त्याच्यामधला असणारं सार, हे सर्व काही विवेकानंदांनी सांगितलं. शेवटी पंडित आणि राजा हे सर्वजण विवेकानंदांच्या या बुद्धिमत्तेवरती खुश होऊन त्यांनी प्रश्न विचारला की काय विवेकानंदजी, स्वामीजी, तुमची एवढी स्मरणशक्ती तल्लक कशी. त्यावेळेला विवेकानंदांनी सांगितलं की कोणतेही मुद्दे वाचताना मी त्यातले कीवर्ड्स आणि फोटोग्राफिक मेमरीमध्ये टाकतो. जसं आपण मोबाईल थ्रू किंवा एखाद्या फोटो कॅमेराच्या थ्रू जेव्हा फोटो काढतो त्यावेळेला होतं काय की आपण त्याचा संपूर्ण सार जो आहे तो फोटो काढून घेत असतो. म्हणजे असं होतं का 10-12 जणांचा फोटो काढला व्यक्तींचा आणि एखादी व्यक्ती राहिली फक्त 9 जणं चालेल, असं होत नाही. म्हणजे फोटोग्राफिक मेमरीमधून आपण आपली स्मरणशक्ती वाढवू शकतो. मित्रांनो, यासारख्याच काही ज्या स्किल्स असतात त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो. स्मरण ठेवण्यास योग्य वेळ कोणती हे तुम्हाला माहीत आहे का? ती वेळ रात्रीची असते का, झोपण्यापूर्वीची वेळ? हो, ज्या वेळेला तुमचे चित्त शांत असते. लक्षात ठेवायचे आहे असा निश्चित विचार करा. सर्व ज्ञानेंद्रियांना शक्य असेल तेवढा जास्तीत जास्त वापर करा. लक्षात ठेवण्याच्या गोष्टीबद्दलची सर्व वस्तुस्थिती समजून घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यांची अधूनमधून पडताळणी करा. मित्रांनो, तुम्हाला माहीत असलेल्या बाबींची जी गोष्ट आठवणी ठेवायची त्याची सांगड जुळवा. जर तुम्हाला तर्कसंगत सांगड घालण्यास एखादी बाब आठवत नसेल तर नवीन बाबींचा शोध घ्या किंवा निर्माण करा. जी गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्या गोष्टीचे गंभीरतेने व प्रामाणिकपणे रस घ्या. पहिल्याच प्रयत्नात सर्व गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. काही दिवसांमध्ये त्याची विभागणी करा. आठवाव्याच्या सर्व गोष्टींचा क्रमबद्ध. मित्रांनो, या किंवा अशा प्रकारच्याच गोष्टी आणि अशाच प्रकारच्या अभ्यासाच्या टिप्स आपण जाणून घेणार आहोत लीडर IAS या वेबसाईटवरून, या इंस्टाग्राम चॅनेल किंवा फेसबुक चॅनेल किंवा यूट्यूब चॅनेल या सर्वांवरून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तत्पूर्वी तुम्हा सर्वांची मी रजा घेतो. गुड बाय. थँक्यू.